आज आपण इयत्ता 9वीचा सराव संच 3.1 मधील 5 उदाहरणाच्या पुढची उदाहरणे सोडवणार आहोत. चौथ्या उदाहरणापर्यंत उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाचव्या उदाहरणापासून पुढची उदाहरणे सोडवणार आहोत. पाचवं उदाहरण आहे पुढील बहुपदींचे रेषीय वर्ग व घन बहुपदी या प्रकारे वर्गीकरण करा. खाली आपल्याला काही बहुपदी दिली आहेत, त्या बहुपदीचे वर्गीकरण आपल्याला रेषीय वर्ग आणि घन या तीन प्रकारांमध्ये करायचे. आधी आपण रेषीय बहुपदी कोणत्या आहेत यातल्या त्या वेगळ्या करूया. एक रेषीय बहुपदी, रेषीय बहुपदी म्हणजे काय? ज्या बहुपदीचा कोटी एक आहे त्या बहुपदी म्हणजे रेषीय बहुपदी. आता यातील कोटी एक असणाऱ्या बहुपदी शोधायच्या आणि रेषीय बहुपदी पुढे लिहायच्या आहेत. इथे कोटी 2 आहे, इथे पी या चलाचा घातांक नाही म्हणजे इथे 1 घातांक आहे, म्हणजे ही आहे रेषीय बहुपदी 5p. या बहुपदीचा कोटी 1 आहे म्हणजे ही रेषीय बहुपदी आहे. नंतर यामध्ये सुद्धा वाय या चलाचा घातांक लिहिला नाही म्हणजे वाय या चलाचा घातांक 1 आहे आणि म्हणजेच या बहुपदीचा कोटी काय आहे 1 आहे, म्हणजे ही सुद्धा रेषीय बहुपदी आहे. वर्गमुळात 2y - 1/2. आणखी पास सापडते का? इथे सगळ्यात मोठा घातांक 3 आहे म्हणजे या बहुपदीचा कोटी 3 आहे. इथे 2 आहे म्हणजे या बहुपदीचा कोटी 2 आहे. इथे पण 3 आहे म्हणजे आता रेषीय बहुपदी आपल्याला सापडत नाहीत. आपण आता लिहूया वर्ग बहुपदी. वर्ग बहुपदी वर्ग बहुपदी म्हणजे काय? कोटी 2 असणारी बहुपदी म्हणजेच वर्ग बहुपदी. इथे पहा एक्सचा दुसरा घात एक्सचा पहिला घात, सगळ्यात मोठा घातांक 2 आहे, कोटी या बहुपदीचा 2 आहे म्हणून ही आहे वर्ग बहुपदी. 2x² + 3x + 1 ही बहुपदी आपण वर्ग बहुपदीमध्ये लिहिली. ही रेषीय बहुपदी आहे, ही रेषीय बहुपदी आहे. याचा कोटी किती आहे? 3, म्हणजे ही वर्ग बहुपदी नाही. या बहुपदीचा कोटी 2 आहे म्हणजे ही आहे वर्ग बहुपदी. ए वर्ग याचा कोटी 3 आहे म्हणजे ही वर्ग बहुपदी नाही, म्हणजे वर्ग बहुपदी आपण शोधल्या. आता आपण शोधूया यातील घन बहुपदी. घन बहुपदी म्हणजे काय? कोटी 3 असणारी बहुपदी. ज्या बहुपदीचा कोटी 3 आहे ती आहे घन बहुपदी. ही वर्ग बहुपदी आहे, ही रेषीय बहुपदी, ही सुद्धा रेषीय. आता यात पहा यात कोटी 3 आहे म्हणजे ही आहे घन बहुपदी. मग आपण घन बहुपदीमध्ये ही बहुपदी लिहिणार m² + 5/2m - 7. आणखी सापडते का? पहा ही आहे वर्ग बहुपदी 3r घन. इथे कोटी 3 आहे म्हणजे ही आहे घन बहुपदी 3r घन. अशा प्रकारे आपण यांचं वर्गीकरण केलं. सहावा प्रश्न, पुढील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. पहिलं उदाहरण आहे m³ + 3 + 5m. बहुपदी प्रमाण रूपात लिहायची म्हणजे काय करायची आहे? बहुपदी घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहायची आहे. आता इथं m तिसरा घात आहे, इथे m पहिला घात आहे, म्हणजे आपण उतरत्या क्रमाने लिहिली तर आधी येईल m तिसरा घात, नंतर
यमचा दुसरा घात, आता इथे यमचा दुसरा घात नाही आहे म्हणून आपण लिहिणार यमचा पहिला घात, आधी यमचा तिसरा घात, नंतर यमचा पहिला घात, आणि नंतर आपण लिहिणार तीन। हे तीन शेवटी का, तर इथं चल नाही आहे, इथं तीन आपण चल घेऊन लिहायचे ठरलं तर इथं यमचा आपण चल यम घेतलं आणि तीन लिहिले तर काय होईल यमचा शून्य घात, म्हणजे तीन सगळ्यात शेवटी येतील। म्हणजे आपण आधी लिहिणार यमचा तिसरा घात, घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपण ही बहुपदी लिहून घ्यायची, म्हणजेच तिला म्हणतात प्रमाण रूपातील बहुपदी। यमचा तिसरा घात अधिक पाच एम अधिक तीन, काय केलं आपण घातांकाच्या उतरत्या क्रमाने बहुपदी लिहिली। घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलेली बहुपदी तिला म्हणतात प्रमाण रूपातील बहुपदी। दुसरं उदाहरण आहे वजा सात वाय अधिक वायचा पाचवा घात अधिक तीन वाय घन वजा एक छेद दोन अधिक दोन वायचा चौथा घात अधिक वायचा वर्ग। आता पहा वायच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने ही बहुपदी आपल्याला लिहायची आहे। सगळ्यात मोठा घात आहे वायचा पाचवा घात, म्हणून आपण लिहिणार वायचा पाचवा घात, नंतर इथे आहे वायचा चौथा घात म्हणून अधिक दोन वायचा चौथा घात आपण लिहिणार अधिक दोन वायचा चौथा घात, नंतर पहा वायचा तिसरा घात अधिक तीन वायचा घन लिहिणार आपण, हे पद लिहिणार आपण तीन वाय घन। तिसऱ्यानंतर दुसरा घातसुद्धा आहे वायचा, पहा वजा वाय वर्ग वजा वाय वर्ग, नंतर इथे वायचा पहिला घात आहे वजा सात वाय वजा सात वाय, नंतर राहिलेले एक छेद दोन वजा एक छेद दोन। अशा प्रकारे घातांकांच्या वायच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपण ही बहुपदी लिहिली, ही आहे प्रमाण रूपातील बहुपदी। पुढील सातवा प्रश्न आहे पुढील बहुपदी सहगुणक रूपात लिहा, त्यातील पहिलं उदाहरण आहे एक्स घन वजा दोन। आता सहगुणक रूपात लिहिताना बहुपदी पहा कसं लिहायचं आहे, आधी ही बहुपदी प्रमाण रूपात लिहायची। प्रमाण रूपात लिहायची म्हणजे काय, तर घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपल्याला ती लिहायची। आपण इथे घातांकाच्या उतरत्या क्रमाने ती आधी लिहून घेऊया, बहुपदी आधी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहायचे। आता इथं आहे एक्सचा तिसरा घात, सगळ्यात मोठा घात लिहायचा आहे आधी, इथे आहे एक्सचा तिसरा घात, सगळ्यात मोठा घात एक्सचा तिसरा घात। आता इथे पहा एक्सचा दुसरा नाही, दोन जर आपण एक्सचा घात घेऊन लिहायचे ठरले तर काय येईल एक्सचा शून्य घात येईल, म्हणजे इथे एक्सचा तिसरा घात आहे आणि एक्सचा शून्य घात आहे, आणि मधले मग काय एक्सचा तिसरा त्याच्यानंतर एक छोटा एक्सचा दुसरा आणि एक्सचा पहिला हे घात इथे नाहीत, ते सुद्धा आपल्याला शून्य सहगुणक घेऊन लिहायचे आहेत। इथे नाहीत म्हणजे काय, त्यांचा सहगुणक शून्य आहे, मग त्यांचा सहगुणक शून्य घेऊन आपण त्याला ते पदे लिहायचे आहेत। एक्सचा तिसरा घात लिहिला आपण, एक्सचा दुसरा घात इथे नाही म्हणून त्याचा सहगुणक शून्य घेऊन एक्सचा दुसरा घात अधिक शून्य एक्सचा पहिला घात म्हणजेच एक्स आणि हे वजा दोन। अशा प्रकारे आपण ही बहुपदी प्रमाण रूपात आधी लिहून घेतली। आता यातले सहगुणक सहगुणक आपण खाली लिहिणार, त्याला म्हणणार बहुपदीचे सहगुणक रूप। एक्स घनचा सहगुणक काय आहे इथे, इथे लिहिलेला नाही म्हणजे आहे एक। आता आपण लिहिणार सहगुणक रूप, सहगुणक रूप, यातील सहगुणक आपण खाली लिहिणार, त्याला म्हणणार सहगुणक रूप। एक्स एक्स घनचा सहगुणक इथे नाही म्हणजे इथे आहे एक, नंतर एक्स वर्गचा सहगुणक शून्य, एक्सचा सहगुणक शून्य आणि हे वजा दोन। हा कशाचा सहगुणक आहे, एक्सच्या शून्य घाताचा सहगुणक वजा दोन। अशा प्रकारे हे सहगुणक रूप आपण लिहिलं। आता दुसरं उदाहरण आहे पाच वाय, आता इथं वायचा घातांक किती आहे,
पायचा घातांक आहे 1. आधी आपण ही बहुपदी प्रमाण रूपात लिहायची. 5y सगळ्यात मोठा घातांक y म्हणून 5y लिहिला, नंतर अधिक 0. हा झाला वायचा पहिला घात आणि शून्य सोबत येईल वायचा शून्यावा घात. लिहिलेला नाही म्हणजे इथे येईल वायचा शून्यावा घात. मग आता सहगुणक रूप आपण याचं लिहायचं आहे. सहगुणक रूप वायचा सहगुणक इथे आहे 5 आणि इथे वायचं सहगुणक आहे 0. हे झालं या बहुपदीचं सहगुणक रूप. नंतर तिसरं उदाहरण आहे 2m4 वजा 3m2 अधिक 7. आता इथे पहिल्यांदा काय लिहायचं आहे, बहुपदी प्रमाण रूपात म्हणजे घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहायची आहे. इथे आहे m4 म्हणजे 2m4 अधिक, आता m2 आहे, मधले इथे नाहीत, मधले काय घ्यायचे, शून्य सहगुणक घेऊन लिहून काढायचे. 0m3 अधिक m4 आपण लिहिला, m3 लिहिला, आता लिहायचा m2 इथे आहे 3m2 म्हणून आपण लिहिणार वजा, त्याला चिन्ह आहे म्हणून वजा आहे म्हणून वजा 3. आता इथे 7 सोबत m शून्यावा घात आहे, म्हणजेच m पहिला घात इथे नाही म्हणून त्याच्यासाठी सहगुणक घ्यायचा 0 अधिक 0 m पहिला घात, किंवा 0m लिहिलं तरी m पहिला घात नाही लिहिला तरी चालतो, आणि अधिक शेवटी राहिलेले 7. हे काय केलं आपण, बहुपदी प्रमाण रूपात लिहून घेतली. आता याचे सहगुणक आपण खाली लिहिणार, म्हणजे त्याचं होईल सहगुणक रूप. सहगुणक रूप m4 सहगुणक 2, 3r सहगुणक 0, 2r सहगुणक आहे 3, 1r सहगुणक 0 आणि 0r सहगुणक आहे 7. हे झालं सहगुणक रूप. पुढचं उदाहरण -2/3. आता इथे चलच नाही, हे चल घेऊन लिहायचं म्हटलं तर काय होईल, x आपण चल घेतला तर x 0 इथे येईल, म्हणजे x 0 इथे आहे, म्हणजेच सगळ्यात मोठं कोटी पण 0 आहे, म्हणजे हेच पद पहिल्यांदा येईल बरोबर -2/3 आणि सहगुणक सुद्धा तेच आहे म्हणून सहगुणक रूप येईल 0. चल घेतलं तर काय होईल, 0x आणि 0x सहगुणक काय आहे 2/2/3, म्हणजे हे आहे याचं सहगुणक रूप. आता 8वा प्रश्न, पुढील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा. पहिलं उदाहरण आहे 1, 2, 3 असे आपल्याला सहगुणक दिले आहेत, आता हे आपल्याला प्रमाण रूपात लिहायचे आहे. सहगुणांकांची संख्या किती आहे, 3 आहे, 1, 2, 3 हे 3 सहगुणक आपल्याला दिलेत, म्हणजे आपल्याला बहुपदीचा कोटी किती येईल ते आधी काढावा लागेल. आता पहा, हे सहगुणक 3 आहेत, म्हणजे इथे x0, इथे x1 आणि इथे येईल x2, म्हणजेच कोटी किती येईल x2. ते कसं काढायचं, दिलेल्या सहगुणाकांच्या संख्येमधून 1 वजा करायचा, तो असतो त्या बहुपदीचा कोटी. आपण आता लिहूया इथे सहगुणाकांची संख्या,
किती सहगुणक दिले आहेत आपल्याला, तीन, तीन आहेत म्हणून कोटी बहुपदीचा कोटी बरोबर सहगुणकांची संख्या वजा एक, सहगुणकांची संख्या वजा एक, तीनातून एक गेले दोन, बहुपदीचा कोटी किती दोन, म्हणजे आपल्याला एक्सचा सगळ्यात मोठा घातांक दोन वापरून ही बहुपदी तयार करायची आहे। मग आपण लिहूया प्रमाण रूपातील सहगुणक रूपातील बहुपदी, एक्स चल वापरून प्रमाण रूपातील हे सांगितले, आपण लिहूया आता मग प्रमाण रूपातील बहुपदी। प्रमाण रूपातील बहुपदी, आता पहा आपण काय लिहिणार, एक्सच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने आधी आपण लिहून घेणार एक्सचे घातांक। पहा एक्सचा सगळ्यात मोठा घातांक आपल्याला किती घ्यायचा आहे, दोन, कोटी आपला दोन निघाला म्हणून एक्सचा दुसरा घात अधिक एक्सचा पहिला घात लिहिला नाही तरी चालतो, आणि नंतर येथील एक्सचा शून्य घात तो आपण लिहित नाही। आता सहगुणक आपल्याला दिले आहेत, एक्स वर्गचा सहगुणक, इथं पहिला सहगुणक काय दिला आहे एक, म्हणजे एक्स वर्गचा सहगुणक इथं एक आहे, लिहा किंवा नाही लिहिला तरी चालतो, एक एक्स वर्ग अधिक या एक्सचा सहगुणक पहिल्या एक्ससोबत पहिला सहगुणक लिहिला, दुसऱ्या एक्ससोबत दुसरा सहगुणक दोन अधिक हा तिसरा सहगुणक एक्सच्या शून्य घातासोबत, एक्सचा शून्य घात आपण लिहित नाही म्हणून हा तिसरा सहगुणक फक्त तीन आपण इथे लिहिला। अशा प्रकारे ही प्रमाण रूपातील बहुपदी आपली तयार झाली। काय केलं आपण, कोटी काढला आधी, कोटी सगळ्यात मोठा घातांक दोन आला म्हणून ते उतरत्या क्रमाने लिहून घेतला आपण, एक्सचा दुसरा घातांक, नंतर एक्सचा पहिला घातांक, एक्सचा शून्य घातांक, नंतर हे सहगुणक आपण एक्सच्या पहिला सहगुणक पहिल्या एक्ससोबत, दुसरा सहगुणक दुसऱ्या एक्ससोबत, आणि तिसरा सहगुणक तिसऱ्या एक्ससोबत असं आपण लिहून घेतलं। हे झालं बहुपदीचं प्रमाण रूपातील बहुपदी तयार। त्यातील दुसरं उदाहरण, पाच शून्य 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 वजा एक हे सहगुणक आपल्याला दिले आहेत। आता आपण आधी काय करणार, सहगुणकांची संख्या लिहिणार आणि मग त्यावरून बहुपदीचा कोटी आधी काढणार। सहगुणक किती सहगुणक आहेत पहा, एक दोन तीन चार पाच, सहगुणक संख्या आहे पाच। मग कोटी किती येईल, कोटी बरोबर सहगुणक संख्या वजा एक, पाचमधून एक गेले चार, कोटी किती येईल, बहुपदीचा कोटी चार आला। आता आपण प्रमाण रूपातील बहुपदी लिहूया, प्रमाण रूपातील बहुपदी, काय करायचं आहे आधी, कोटी चार आला आहे म्हणून एक्सचा खाली लिहूया एक्सचा चौथा घात अधिक एक्सचा तिसरा घात, अशी उतरत्या क्रमाने आपण एक्सचे घातांक लिहून घेणार, अधिक एक्सचा दुसरा अधिक एक्स आणि शेवटी वजा आहे म्हणून वजा एक्सचा शून्य घात, इथे येईल एक्सचा शून्य घात पण तो आपण लिहित नाही, उतरत्या क्रमाने लिहिले। आता हे सहगुणक यांच्यासोबत लिहून घ्यायचे, पहिला सहगुणक पहिल्या एक्ससोबत, एक्सच्या चौथ्या घातासोबत पहिला सहगुणक आपल्याला दिला आहे पाच म्हणून पाच इथे लिहिला, दुसरा शून्य आहे म्हणून शून्य इथे लिहिला, तिसरा शून्य इथे लिहिला, हा हा एक शून्य इथे लिहिला या एक्ससोबत, आणि वजा एक राहिलेला इथे लिहिला वजा एक। आता पहा ही मधली पदं शून्य एक्स घन शून्य एक्स वर्ग ही आपण ही पदे शून्य शून्य होतात म्हणून, आणि शून्य एक्स ही पदे शून्य शून्य होतात म्हणून आपण ती पदे लिहित
नाहीत, म्हणजेच काय होईल, हा 5x चौथा घात वजा हे शेवटचे एक बहुगुण प्रमाण रूपातील बहुपदी काय येईल, काय आली 5x⁴ वजा 1। तिसरं उदाहरण दिले -2, -2, -2। काय करायचे, आधी सहगुणक संख्या लिहायची, सहगुणक सहगुणक संख्या 1, 2, 3, 4 किती आहेत सहगुणक, 4 सहगुणक आपल्याला दिले आहेत। आता कोटी काढायचा आहे, कोटी बरोबर सहगुणक संख्या वजा 1, 4 मधून 1 गेले 3, किती आला कोटी 3। आता लिहायची प्रमाण रूपातील बहुपदी, काय करायचं, प्रमाण रूपातील बहुपदी लिहिताना कोटी 3 आलाय म्हणून सगळ्यात मोठा घातांक किती येणार आहे, 1³ अधिक नंतर येईल 1² घात अधिक 1 पहिला घात। इथे पहिला घात आपण लिहित नाही, नंतर 1० घात तो सुद्धा आपण लिहित नाही। असं लिहिल्यावर आपण हे सहगुणक या 1 सोबत लिहून घ्यायचे। पहिला सहगुणक आहे -2, इथे लिहिणार पहिल्या 1 सोबत पहिला -2, दुसरा 2 या दुसऱ्या 1 सोबत, -2 या तिसऱ्या 1 सोबत, सॉरी इथे अधिक नाही, हा -2 आहे म्हणून इथे आपण लिहिणार -2। नंतर राहिलेला 2 आहे तो अधिक 2, शेवटी 1० घातासोबत 1० घात आपण लिहित नाही, वजा हा अधिक 2 शेवटी लिहून घेतला। काय प्रमाण रूपातील आपली बहुपदी तयार झाली, -2x² + 2x² + 2x + 2। नवा प्रश्न, पुढे काही बहुपदी दिले आहेत, त्या बहुपदी दिलेल्या चौकटीत योग्य ठिकाणी लिहा। गोलामध्ये बहुपद दिले आहेत, इकडे वर्ग बहुपदी, घन बहुपदी आणि रेषीय बहुपदी असं वर्गीकरण करायचं आहे। इकडे द्विपदी, त्रिपदी आणि एकपदी असं वर्गीकरण करायचं आहे। यामधल्या बहुपदी शोधून या वर्गीकरणामध्ये लिहायचे आहेत। आधी लिहूया वर्ग बहुपदी। वर्ग बहुपदी म्हणजे काय, कोटी दोन असणारी बहुपदी शोधून आपण वर्ग बहुपदीमध्ये लिहायचे। 1² इथे कोटी 2 आहे म्हणून 1² येईल, 1² ही एक बहुपदी येईल। नंतर कोटी 2 असणारी 2x² + 5x + 10 ही एक बहुपदी येईल, 2x² + 5x + 10। नंतर 3x² + 5x ही सुद्धा वर्ग बहुपदी आहे, वरती लिहूया जागा नाही म्हणून 3x² + 5x। अशा प्रकारे 3 बहुपदी या वर्ग बहुपदीमध्ये आल्या। आता लिहूया घन बहुपदी। घन बहुपदी म्हणजे काय, कोटी 3 असणारी बहुपदी। इथे पहा, इथे कोटी 3 आहे ही एक बहुपदी येईल, इथे कोटी 3 आहे ही एक बहुपदी येईल। या दोन बहुपदी घन बहुपदीमध्ये येतील। लिहूयात x² + x² + 5 आणखी x³ + 9। नंतर रेषीय बहुपदी। रेषीय बहुपदी म्हणजे कोटी 1 असणारी बहुपदी, 7x + 7 इथे कोटी 1 आहे ही एक बहुपदी इथे येईल, 1+7 कोटी 1 असणारी बहुपदी आणखी 9। आता इथे लिहायचे आहेत आपल्याला द्विपदी। दोन पदे असलेल्या बहुपदी म्हणजे द्विपदी। इथे दोन पदे आहेत,
इथे दोन पदे आहेत, या बहुपदी द्विपदीमध्ये येतील, ते आपण लिहूया. पहा, एक्स अधिक सात, एक्स अधिक सात, आणखी कुठली येईल, एक्स घन अधिक नऊ, एक्स घन अधिक नऊ, आणखी कुठली येईल, यात सुद्धा दोनच पद आहेत, तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स, तीन एक्स वर्ग अधिक पाच एक्स. द्विपदी लिहिल्या, आता लिहायच्या आहेत त्रिपदी. द्विपदी लिहिल्या, आता त्रिपदी लिहूया. त्रिपदी म्हणजे काय? तीन पद असलेली बहुपदी. तीन पद असलेली कोणती आहे? पहा, एक दोन तीन, इथे तीन पद आहेत, ही बहुपदी म्हणजे आहे त्रिपदी. दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक दहा. आता आपल्याला काय लिहायचे आहे? एकपदी. एकपदी म्हणजे काय? एकच पद असलेली बहुपदी. एक्स वर्ग ही आहे एकपदी, एक्सचा वर्ग. अशा प्रकारे आपण हे वर्गीकरण लिहिलं. आज आपण सराव संच 3.1 सोडवला. यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.